दादा समाधी मठ कुठे आला इकडे? तर मित्रांनो, आज आहे आपला अक्कलकोट मधला तिसरा दिवस. जर तुम्ही आधीचे आपले दोन ब्लॉग्स बघितले नसतील तर वर आय बटन मध्ये मी मेंशन करतो आहे, प्लीज बघा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो वेलकम बॅक टू द चॅनल. मी आहे सचिन आणि तुम्ही बघत आहात आपले युट्यूब चॅनल पुणेकर गरुड. तर इट्स व्हेरी गुड आफ्टरनून. तर तुम्हाला जसं की माहिती आहे की मी अक्कलकोटला आलो आहे, आज आहे तिसरा दिवस, दिवसाची सुरुवात थोडी उशिरा झालेली आहे. बाय द टाइम आत्ता झाले आहेत 1 PM, सूर्य डोक्यावरती एकदम कडकडीत आहे, तरी पण आपण निघालेलो आहोत एका नवीन ठिकाणाला भेट द्यायला आणि ते आहे स्वामी समर्थ महाराजांचं समाधीस्थळ. अक्कलकोटला जे आहे तिकडे स्वामी समर्थ महाराजांनी तपश्चर्या केली त्या वटवृक्षाच्या खालीवर, आणि त्यांची समाधी ही वेगळ्या ठिकाणी आहे. तर ती एक्झॅक्टली कुठे आहे? तर तोळप्पा नावाचा त्यांचा एक खूप कट्टर भक्त होता अक्कलकोटमध्ये. जेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी अवतार धारण प्रारंभ केला होता त्यावेळेस सगळ्यात पहिले त्यांनी कोणाचं अन्नग्रहण केलं असेल तर ते तोळप्पा महाराजांचं, आणि आयुष्यभर नंतर ते तोळप्पा महाराजांच्या सोबतच राहिले आणि समाधीसुद्धा त्यांनी त्याच्या घरीच घेतली. हो, त्यांच्या घरी, तोळप्पांच्या घरी स्वामी समर्थांची समाधी आहे. तर जाऊया आपण, गाडी सुरू करतो मी आणि सायमल्टेनियसली तुम्हाला रोड दाखवतच राहील हा कसा आहे ते. डायरेक्ट भेटू आता तोळप्पांच्या घरी. दादा समाधी मठ कुठे आला इकडे? ओके, थँक्यू. बाईकवरून फिरत असताना आपल्याला एक गोष्ट नोटीस होते, ते म्हणजे अक्कलकोट हे एक डेव्हलप गाव आहे. इकडे बऱ्यापैकी हॉस्पिटल्स, क्लिनिक्स, मेडिकल स्टोअर्स आणि स्कूल्स तुम्हाला बघायला मिळतील. दादा स्वामी समर्थांचा समाधी मठ कुठे आला इथे? हा चोळप्पांचं घर, मठ. हा मठ, मठ. हा अच्छा अच्छा, इकडनं गेल्यावर दिसेल मला. ओके ओके ओके, चल धन्यवाद. तो पहा कळस दिसतोय मंदिराचा. आता आपण फटाफट बाईक पार्किंग साठी जागा शोधूया. जसं तुम्ही बघत आहात आपल्या पाठीमागे जे मंदिर आहे ना, जो कळस आहे बघा, हा आहे अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची समाधी. आपण सगळ्यात आधी दर्शन घेऊया महाराजांच्या समाधीचं आणि त्याच्यानंतर आपण पाहूया की तोळप्पा महाराजांच्या वाडा जो आहे त्याच्या आतमध्ये नक्की काय आहे ते. जितके शक्य होतील तितके डिटेल्स मी कॅप्चर करायचा प्रयत्न करतोय.
याचा पूजा वगैरे कशी होते म्हणजे सगळं याची काय आरती वगैरे करता का तुम्ही शेज घराची पाटे कागदाची जेव्हा असते ना अच्छा अच्छा चला हो चला आता आपल्याला ही जी सविस्तर माहिती मिळाली ते गृहस्थ होते फुलारी कुटुंबियाचे सदस्य. फुलारी एक असं कुटुंब आहे ज्यांना स्वामीसेवेचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. त्यांनी भरपूर साऱ्या स्वामींच्या गोष्टी अजूनही जतन करून ठेवलेल्या आहेत व्यवस्थित. तुम्ही जेव्हाही केव्हा स्वामीस्थळाला स्वामी समाधीस्थळाला भेट द्यायला याल त्यावेळेस या कुटुंबियांना एकदा नक्की भेट द्या आणि तुम्हाला जमेल तशी आर्थिक स्वरूपात देणगी देऊन या स्वामीसेवेच्या कार्याला त्यांच्या हातभार लावा. म्हणजे एक प्रकारे त्यांना ही सेवा अखंड चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. शेख नुरुद्दीन बाबा दर्गाकडे जाण्याचा मार्ग दादा दर्गा कुठे इकडे आपल्याला समोर एक वाडा दिसत आहे. आपण जवळ जाऊन बघूया. मला वाटतं हा वाडा अक्कलकोट नरेश भोसल्यांचा असणार. भोसले हे इकडचे संस्थानिक आहेत. दादा स्वामी महाराजांचा दर्गा कुठे इकडे ते दर्ग्यामध्ये जायचे ना तो जवळच आहे ना. हा 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 अच्छा थँक्यू दादा. कौन सा सवाल लिए कंधे पर पटक रहा है तू दर दर उसका जवाब दिया खुदा ने खुद तेरे साथ रहकर. तो जो डोम दिसतोय ना दॅट इज दर्गा आहे की तर आता आपण जात आहोत शेख नुरुद्दीन बाबांच्या दर्ग्यावरती. शेख नुरुद्दीन बाबांबद्दल सांगायचं तर स्वामींचे आणि नुरुद्दीन बाबांचे फार स्नेहाचे संबंध होते. स्वामींना नुरुद्दीन बाबा अतिशय प्रिय होते. सध्या तरी आपल्याकडे एवढीच माहिती आहे. एक काम करूया आपण दर्ग्यावर जाऊया ना त्यावेळेस आणखीन काही माहिती मिळते का याचा प्रयत्न करूया. पुनवला गिरान का देवा कर देवा अवसचा भरम का देवा कर देवा पुनवला गिरान का अवसचा भराम का देवा दरियाच्या लाटाला या माग पुढोडका दरियाच्या लाटाला या माग पुढोडका मनसाला देवा तुझ सुटलया कोडका चंगाचा सुरव्याचा खेळ चंद्राचा सूर्याचा खेळ धरणीची सोंगाटी देवा विना माणसाची जिंदगानी एकटी जिंदगानी एकटी
यूट्यूब चॅनल आहे. भरपूर लोकांनी सांगितलं की या दर्ग्यावर सुद्धा येऊन जावं. आम्ही समर्थांचं इथं वावर होतं का? आम्ही समर्थ आणि नवीन भाषा दर्गाचे आणि काय आम्ही तर बैठक भजनला वगैरे येणार आणि तिथं येणार मंदिरला जायला. हे दर्गा 700 साल पुराणी स्वामी महाराज आखो निवांत उत्तम गाव छोटा का बराबर बराबर निवांत शांत आकर बैठते गुरु चरित्र भी जो है. मुझे बहुत लोगों ने बताया तो चेक समर्थ फिर देखेगा तुम्हें स्वामी महाराज के जीवन पर इसमें है तो पकवा देखेंगे. कुठला कुठला पिक्चर म्हटले तो चेक समर्थ हे संस्थान आहे महाराज शिवाजी महाराजचे अच्छा हे संस्थान आहे त्यांचाही जुना राजा. मी आता त्या वाड्यापाशीच होतो पण मला समजलं नाही मला तिथे कोणी सांगितलं नाही माहिती ती राजे भोसले. अच्छा सत्यसिंह राजे भोसले. पण मी आता तिकडनं समोरनंच आलो. बघितलं नाही का आपण? हो हो समोरनंच आलो पण मला आत्म जायचं का नाही माहिती नाही कोणीच नव्हतं तिकडे. ठिकाण दिसतो क्लिअर. अच्छा ते बुरुज दिसत आहे. हा जुना राजवाडा तुम्हाला दिसत आहे का नाही माहित नाही परंतु मी प्रयत्न करतोय की किती जास्तीत जास्त वर नेऊन तुम्हाला दाखवता येईल. याचा काय नाव म्हणले तुमचं? तिवारी. श्याम म्हणजे जेवढं हे संस्थान जुनं आहे तेवढंच तुमचं सुद्धा नाव जुनं आहे. प्रॉपर कुठलं हे मला माहित नाही. अच्छा पूर्वजांचं काम काय होतं म्हणजे संस्था शाळा होती ना. अच्छा अच्छा महाराजांच्या काळात सैनिक शाळा. हा बरोबर त्यानंतर शासनाचं विलन झालं. अच्छा त्यावेळेस आमच्या आजोबा शासन मध्ये त्यांना इकडे हे करून विलीन करून घेतले. शासन मध्ये त्यांनी मग ग्रामपंचायतच्या शाळेमध्ये शिक्षक कोंबाड मध्ये निष्काम सेवा करतो. अच्छा कोंबाड संघटनेत आहे. बघा एवढं 300-300 वर्ष जुने घराणे आपल्याला पुणे मुंबई सारख्या ठिकाणी पाहायलाही मिळत नाही. असं गावखेड्यामध्ये आलं तरच खरा हिंदुस्थान हा गावखेड्यामध्येच आहे. बाकी बाहेर झालंय ते आता अमेरिका झालंय मी तर म्हणतोय. ते मागे डिस्प्ले आता जावा जेवण करू तुम्ही प्रसाद घेऊन. आपल्याला माहिती अजून सांगते सगळं माहिती भेटेल तुम्हाला. चला शेठ भेटू. छान बरं वाटलं तुम्हाला भेटून. काळजी घ्या. खूप चांगले चांगले लोक भेटले चांगली चांगली माहिती मिळाली आणि एकंदरीत समाधान मिळालं. देवत्व हे फक्त मठामध्ये किंवा त्याच्या परिसरामध्ये नसून तर इकडच्या लोकांमध्येही प्रकर्षाने जाणवलं. तर उद्याचा दिवस आपला अक्कलकोटमधला शेवटचा दिवस असणार आहे. अजूनही मी तुम्हाला अक्कलकोट परिसर म्हणजे वटवृक्ष परिसर अन्नछत्र आणि भक्तनिवास हे काही दाखवले नाही आहे. उद्या आपण त्याच्यावरती शेवटचा ब्लॉग बनवूया. जर तुम्ही आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हे जे लाल कलरचं बटन आहे ते प्रेस करा आणि भेटू परत उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निवांत राहा आणि काळजी घ्या. कसा उलट तो फासा कशी चाले नियती देवा विना माणसाची जिंदगानी एकटी.